शेतकऱ्यांची तिसरी पिढी सहकारातून शिकली साहेब झाली काही पुणे मुंबईला गेली तर काही गावातच राहिली तिथंच साहेब झाली गावात असणाऱ्या एम एन सी कंपनीत गलिलठ पगारावर काम करू लागली आणि शेतीचं जमवत आपल्याच मातीत राहून मोठ्या उद्यावर गेली त्या पोरांचं शिक्षण झालं कारण बापाला शेतीच्या जोडीला काम करायला ती कंपनी होती शेताच्या मातीत उभा राहिली ती सत्तर देशाहून अधिक देशांमध्ये शाखा असणारी कंपनी होती किर्लोस्कर ब्रदर्स नुकतीच विसाव्या शतकाची सुरुवात झाली होती जगात ब्रिटिशांच्या सोयीचं आधुनिकतेचं वार लागलं होतं आधुनिकता म्हणजे कापड गिरण्या हे समीकरण भारताच्या आर्थिक विकासाची नस झालं होतं या काळात लक्ष्मणराव किर्लोस्करांनी सायकल दुरुस्ती करण्याचं दुकान काढलं होतं भारतातला पहिला लोखंडी नांगर म्हणून एकोणीशे चार साली पेपरमध्ये जाहिरात देखील त्यांनी दिली होती आपली पण आतरंगी होती लोखंडी नांगरानं ना जमिनीत विष पसरत अशी पुढे त्यांनी सोडून दिली होती बेळगावात किर्लोस्कर आपली स्वप्न रंगवत होते याच काळात त्यांच्या जागेवर सरकारी दप्तरी अतिक्रमण झालं जागा गेली त्याचसोबत काम करणाऱ्या पन्नास कुटुंबांचा संसार देखील गेला लक्ष्मणरावांनी औंच्या पंतप्रतिनिधींचा दरबार गाठला औंचा राजा बाळासाहेब पंतप्रतिनिधी हा खरंच राजा माणूस होता देशात दूरचं दिसणारी जी थोडी माणसं होऊन गेली त्यातला हा राजा राजानं लक्ष्मणरावांचं म्हणणं ऐकलं त्यांनी जेकब बापूजींना हाक मारली बापू आपल्या संस्था नकाशा ना नाकाशा घेऊन या जेकब नकाशा घेऊन आले राजानं त्यांना कुठं जागा पाहिजे म्हणून विचारलं लक्ष्मणरावांनी कुंडलच्या कोपऱ्यावर असणाऱ्या नुसतंच तन उगावणाऱ्या रिकाम्या जागेकडे बोट दाखवलं हीच जागा का करातून रेल्वे जाते हे उत्तर ऐकून राजानं हव्या तितक्या जागेला गोल करायला सांगितलं लक्ष्मणरावांनी कुंडल रोडच्या स्टेशनवरची बत्तीस एकर जागा कंपनीसाठी घेतली राजानं जागेसोबत दहा हजार दिले आणि कुंडलच्या कोपऱ्यावर लक्ष्मणरावांनी लोखंडे नांगर करण्याचा कारखाना सुरू केला दहा मार्च एकोणीसशे दहाला एका रानानं किर्लोस्करवाडी होण्याच्या दिशेनं पहिलं पाऊल टाकलं पन्नास जणांच्या जीवावर कंपनी चालू झाली एकोणीसशे वीस साली कंपनी प्रायव्हेट लिमिटेड झाली त्यानंतरच्या सहा वर्षात कंपनीनं भारतातला पहिला सबमर्सिबल पंप बाजारात आणला त्यानंतरच्या एकाच वर्षात कंपनीनं भारतातलं पहिलं डिझेल इंजिन बाजारात आणलं एकोणीसशे चाळीसला भारतातलं पहिलं इलेक्ट्रिक इंजिन तर एकोणीसशे एक्केचाळीसला भारतातलं पहिलं लेथ मशीन आणलं एकोणीसशे तीन साली भारतातला पहिला नांगर काढणाऱ्या कंपनीनं पुढं भारतातलं पहिलं हे ध्येय जपलं त्यातून हजारो लाखो लोकांच्या आयुष्यात बदल झाला सोबत किर्लोस्करवाडीच्या उभारणीचा इतिहास देखील निर्माण होत गेला एका माणसाच्या स्वप्नातून निर्माण झालेलं हे महाराष्ट्रातलं पहिलं इंडस्ट्रीयल गाव होतं किर्लोस्कर कृष्णेच्या पट्ट्यात होतं कंपनीचे कामगार राबून कंपनीत काम, काम करणारे या काळात कामगारांच्या आयुष्यात एक नवीन काम आलं होतं ते म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं सांगली भागातले अनेक स्वातंत्र्य सैनिक लपण्यासाठी किर्लोस्करवाडी द्यायची अशातच एका आंदोलनात उमाशंकर पांडे आणि सदाशिव पेडणेकर या दोघांचा जीव गेला कंपनीच्या आवारात आजही असणारं त्यांचं स्मारक कंपनी कोणाची हे सांगण्यासाठी पुरेस आहे इथल्या लोकांनी फक्त कंपनीतच काम केलं नाही तर कंपनी आपली समजून तिच्यासोबत गाव वसवलं असाच एक प्रसंग गांधी हत्येनंतरचा गांधींची हत्या झाली देशभर दंगल पेटली अशावेळी कंपनीतच काम करणारा एक गट कंपनीत जाळून टाकण्यासाठी कंपनीत दाखल झाला होता लक्ष्मणराव ते चिडलेल्या लोकांच्या समोर गेले त्यांनी फक्त इतकंच विचारलं आपण कंपनी जाळू पण तुम्ही उद्या कुठं कामाला जाणार आहे तेवढं मला सांग असे लक्ष्मणराव किर्लोस्कर एका कंपनीनं एक गाव तयार केलं जमशेदपूर जर का आधुनिक भारताचा राम असेल तर किर्लोस्कर वाढीत लक्ष्मण आहे पहिला नांगर या जमिनीत झाला पहिलं डिझेल इंजिन याच जमिनीत आलं पहिली इलेक्ट्रिक मोटर याच जमिनीत झाली पहिले लेथ मशीन याच ठिकाणी झालं पण असा लक्ष्मण ज्यांच्या वाट्याचं क्रेडिट द्यायचं आपण विसरून जातो मेक इन इंडियाचा नारा देताना आपण सुई करू शकत नाही अशा टीका करणाऱ्यांपासून ते महाभारतातल्या सर्जरीचे दाखले देणाऱ्यांनी हे चांगलंच लक्षात ठेवावं की आपल्या सुदैवानं लक्ष्मणरावांसारखी माणसं आपल्याच माहीत होऊन गेली तरी माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशा नवनवीन किस्त्यांसाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर पेजला फॉलो आणि लाईक नक्की करा